तू जाके दे दे चालू है चेक करा साउंड चेक करा साउंड हॅलो आमच्या इकडे चहा पाण्याचा कार्यक्रम नाही चालू आहे. आमच्याकडे काय कार्यक्रम चालू आहे? गणपती आज गणपतीची आरती टीम सोनाली. आज सगळ्यात लांबून आलेल्या पाहुण्यांना पहिला मोदक प्रसाद. किरणची गप्पा मारा कळे तुम्हाला तो कुठून आला? किरण कुठून आला? मी कोल्हापूरवरून आलो. अरे ओके. मी आणखी 7 ते 8 तास ड्राईव्ह झालो आणि खूप खूप गर्दी होती रोडला आणि ड्राईव्ह पण आलोय. आणि प्लॅन तू केला होता आज? हो, प्लॅन मी केला होता लवकर यायचा, पण मीच लवकर आलो नाही आज. ओके ओके. काय केलं पण आता सोबत आले? ड्राईव्ह केले. हो हे तुझंच आहे. हो उकडीचे मोदक. हा मी नाही केले, सोनालीच्या तिकडे घेऊन ठेवले. कल्याणी किती वेळ झाला तुला येऊन? आणि कोणाची वाट पाहत होती इतकं? सर्व नाही मला काही. मी डीओपी. सो आज किती वर्षांनी आपण सगळे एकत्र आलोय, कोणाला आठवते का लास्ट कधी गणपती आपण एकत्र सेलिब्रेट केलेलं? 2019 गाइज दिस इज टीम सोनाली. ही गेली कित्ते वर्ष आहेत माझ्या बरोबर? 9 नाही, हा 10 वर्ष आहे. कारण आता मगाशीच आम्ही बोलत होतो, 10 वर्षांपूर्वी आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो जेव्हा झपाटलेला 2 रिलीज झाला होता 7 जून 2013. आणि आज 10 वर्षांनी देखील आम्ही एकत्र आहोत. किती तुझं किती लग्न झाली? सॉरी, किती 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 वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 5 वर्ष झाली आणि मुलीला किती वर्ष झाली? 2.5. 3.5. कोणाकोणाशी लग्न झाली या 5, 10, 8, 9 वर्षात? पण तू 10 वर्षापासून नाही आहेस आपल्या बरोबर. विशालला झालाय ना 5 वर्ष झाली. कल्याणी तुला? कल्याणीचं लग्न का होत नाहीये पुणेकरांना पडलेला प्रश्न. कोणी आहेत का कमेंट मध्ये? हे लाईव्ह चॅट थांब, आता हे कसं करायचं एनेबल? ओ वाव, विशालच म्हणतो इथे बसल्या बसल्या. ओके गाईज, फॉर ऑल दोज, हे तू एक मिनिट मला दाखव म्हणजे लोकांना कळेल मी पण आहे. ऑल दोज, ज्यांना असं वाटतंय की अरे मी काही पण पोस्ट टाकली की पहिली कमेंट कोण करतं, ऑफकोर्स माझी आई करते. पण पहिली कमेंट करणारा हा आहे विशाल. विशाल काही झालं इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब आणि कुठे रे मी कुठे अजून? ट्विटर पण नाही येतो. एक से आता ट्विटर नाही आता एक अभिनंदन. किरण किरण त्याचा काही सत्कार. कोल्हापूर ते पुणे बस एवढंच केलंस? तरी पण चेहरा कसा काय फ्रेश ठेवलास? काय केलं मध्ये इतका वेळ? हा मी मगाशी मी एक मिनिट मी मगाशी अरे कॅमेरामॅन काय करतो यार? हा आमचा कॅमेरामॅन आहे. हा खरंच हा ह्याच्या युट्यूबवरती स्वतःचे भरपूर चॅनल्स आहेत, व्हिडिओज आहेत. हा डायरेक्टर आहे, हा DOP आहे. ह्याचा चेहरा लक्षात ठेवा. हा लवकरच मराठी हिंदी इंग्लिश इंडस्ट्रीमध्ये पॉप्युलर होणारा DOP आहे, रोहित जाधव इन द हाऊस टाळ्या. त्याच्या युट्यूबच्या गाण्याला आता किती व्ह्यूज आहेत? अरे सगळ्यात भारी म्हणजे बघितलं किती गाणी आहेत त्याची, पण सगळ्यात जास्त व्ह्यूज कुठल्या गाण्याला आहेत तुझ्या? 140 मिलियन. 140 मिलियन अप्सराला पण नाहीये बाय द वे.
बाय द वे हा का आहे तुला 140 मिलियन व्ह्यूज? काय असं केलंयस तू त्या व्हिडिओ मध्ये? हा आपण इथे लावून बघणार आहोत मॅच जिंकल्यावर. आपण रोहित जाधवची बायोग्राफी बघू. पण 140 मिलियन व्ह्यू असलेला हा रोहित जाधव टीओपीचं काम करत नाही. डीओपी मी पहिल्यापासून करत नाही. मी फोटो काढायचो फक्त. नाही नाही तिथे नव्हतो कोर्सला. तिथे माझा फ्रेंड होता कोर्सला. सांगतो मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स आता लाईव्ह मध्ये. सौरभ का एक्सपिरियन्स सांगतो. ओळख करून द्या महाराष्ट्राला किंवा व्ह्यूअर्स ना जे जे ग्लोबली बघतात आपल्याला दुबई लंडनचे पण प्रेक्षक. आपल्याला 140 मिलियन व्ह्यूज नाही आहेत पण आपल्याला 40 व्ह्यूज मिळते. ऐकू येते का? हो. आणि सोनाली कुठले टीम म्हणजे कोण टीम सोबत आज गणेशोत्सव करायचा आपला किरण जाधव म्हणजे कोल्हापूरचे त्यांनी जवळचे आणि सोडा आमच्यामुळे दोन तास लेट झाला त्यामुळे सगळ्याच टीमचे आणि त्यांनी समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या आरती बोलणी केल्यासाठी आता परत येतात त्यांच्यासाठी धन्यवाद. थँक्यू. अरे किरण जाधवचा जाहीर सत्कार व्हायला पाहिजे. किरण जाधव तुझा काही एक्सपिरियन्स? ओके घाबरू नको काही प्रॉब्लेम नाही. घाबरू नको किरण. घाबरलं नाही तर आपण व्हिडिओ काढून टाकू. वैभव तू जवळ अस राहत हो तरी पण लेट आला. चल चल चार ची वेळ ठरली होती तू 3:30 ला निघालास मग कसं उशीर झाला? नाही तो आम्ही काय 10 ला निघालोय चार च्या वेळेसाठी 3:30 निघाल्यानंतर येणार. मी सगळ्यांच्या आधी लवकर मी असताना पायावर उशीर आलो. वा 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 नाही तू वाकडच्या नवीन मार्केट सिटीत फिरायला गेली होती. ओके विशाल तुझं काय म्हणणं? तू पत्रकारांसारखं विचारलं. पण मी आता काय करू जरा मॅम तुम्ही हे माझं काम पण मी असं कसं विचारू यांना काय सांगू आता मी यांना ओळखतो मग मी डायरेक्ट बोलतो फ्रँकली. विशाल ऐक हे नको सांगू किरण बद्दल दोन शब्द बोल कारण की लेट त्याने केले. हा व्ह्यूज म्हटले लावे का कंटेंट सगळ्यात जास्त घाटातच ट्रॅफिक लागला. आभार व्यक्त करायचे चांगले. मी परमेश्वर मी तर जातो सौदागर मध्ये सबसे पहिले मी आहे नंतर बाकीचे नंतर आले. नाही रे असं तुझं पण छान वाटलं. आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटलो सोनाली आणि टीम की खूप मला वाटतं कोविड नंतर आम्ही आताच भेटलो सगळेजण.
हा व्यक्ती मुंबई वरून आलेला आहे, पहाटे 5:30 वाजता येणे बस पकडली असेल. दुसऱ्या ब्रँडचं प्रमोशन नाही यार, त्याने पेमेंट नाही केलेलं आहे चॅनलचा. आणि छान वाटलं इथे जवळजवळ आम्ही 4-5 वर्षानंतर भेटतो इथे. तर थँक्स किरण, तो उशिरा आला त्याच्यामुळे आम्हाला 2 तास एक्स्ट्रा जास्त सगळ्यांची बोलायला भेटले. कल्याण तुझं काय म्हणून बर, तू इथे सर्वांना पहिल्यांदाच भेटते. तू या आधी कोणाला भेटली होती या सर्वांमध्ये? अजूनपर्यंत कोणालाच नाही. कोणालाच नाही तू कल्याणीला ओळखायला पाहिजे, तिने सर्वांना ओळखते. आम्ही 3 कल्याणी आहे. येस येस, नक्कीच नक्कीच काहीतरी आपण सर्व चांगले करणार आहोत. मॅम बोला. काय नाही, मी लालबागला गेले होते काल आणि लालबागचा प्रसाद आणलाय. थोडेसे मोदक उरलेत पण आम्ही लालबागचा. हॅलो दादा. हो मी 1 वर्ष गेलो होतो. हे लॅग झालं, कॉल आला होता. लॅग झालं, कॉल आला होता. बंद झाला. मग तो बंद करायचा का आता? कंटिन्यू करायचा, कॅन्सल करायचा, बंद करायचा.